एक मोठी आणि महत्त्वाची बातमी कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड आणि डॉक्टर वेदेंद्र सिंह तावडेच्या गैरहजेरीमध्ये सुनावणी झालेली आहे. संशयित आरोपी समीर गायकवाड जपमा देण्यास कोर्टाची संमती दर्शवलेली आहे. मात्र सनातन गोमूत्र आर्क सनातन अगरबत्तीसाठी जेल मॅन्युअलमध्ये तरतूद नसल्यानं तुर्तास आक्षेप घेण्यात आलेला आहे. सनातन गोमूत्र आर्क सनातन अगरबत्ती यांची लॅब टेस्ट करण्याची न्यायालयानं सूचना दिली आहे. दरम्यान याबाबत 28 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती मिळतीये? वृषाली, कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातली आज सुनावणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पार पडली. विशेष म्हणजे या सुनावणीला संशयित आरोपी होते दोन्ही वीरेंद्र सिंह तावडे आणि समीर गायकवाड हे दोघेही उपस्थित राहिले नाहीत. याबाबत पोलिसांनी जे सांगितले आहे की जिल्हा परिषदेचे निवडणूक असू राहील त्यांनी या निवडणुकीसाठी बंदोबस्त असल्यामुळे पुरेसा बंदोबस्त उपलब्ध नसल्यामुळे या दोघांना हजर करण्यात आले नसल्याचं त्यांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं सनातन आणि या आरोग्य संस्थांच्याकडून जी मागणी करण्यात आली होती की समीर गायकवाडला जगमाळ आणि ग्वार्क शिवाय ह्या अगरबत्ती आणि सनातनचे जे प्रॉडक्ट आहेत ते द्यावे, मात्र याला न्यायालयानं नकार दिला. फक्त जगमाळ आहे ते जगमाळ देण्यास ती तरतूद जेल मॅन्युअलमध्ये आहे. जेल अधीक्षक कारागृह अधीक्षक होते कळंबा कारागृहाचे, तेही या सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांच्याकडून न्यायालयानं जी माहिती घेतली त्या माहितीनुसार जेल अधीक्षकांनी स्पष्टपणे सांगितले की जेल मॅन्युअलमध्ये सनातनचे प्रॉडक्ट कोणतेही देण्याची तरतूद नाही, त्यामुळे हे प्रॉडक्ट सद्यस्थितीत देता येणार नाही. मात्र यानंतर जी पुढची सुनावणी झाली त्या सुनावणीच्या दरम्यान जे आहे ती कोर्टाने या लॅब टेस्ट करून गोमूत्र आर्क आणि सनातन अगरबत्ती लॅब टेस्ट करून पुढील निर्णय घेण्याचं सांगितलं आणि या संदर्भात मी जी सुनावणी ती वृक्षाली आता 28 फेब्रुवारीला होणार आहे. नक्कीच, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी समीर गायकवाड आणि तावडेच्या गैरहजेरीमध्येच ही सुनावणी झालेली आहे. आता पुढची सुनावणी ही 28 फेब्रुवारीला होणार आहे.